हॅलो दिशा. हा अलिशा बोल. दिशा काय निर्णय घेतलायस तू? काय निर्णय घेणार? विशालला सगळं रोकठोक सांगेन असाच निर्णय घेतला होता, पण त्यांच्या समोर उभं राहताच विरोध करायची हिम्मतच नाही राहिली. दिशा, दिशा आयुष्य म्हणजे परीक्षाच तर असते. प्रश्नपत्रिका नीट व्यवस्थित वाचून घेतल्याशिवाय उत्तर लिहायचीच नसतात, है ना? खरंय. तुझ्या आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत आणि माझ्या आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत फार फरक आहे. तुझ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर, त्यांचे पर्याय सगळे आधीच कंसात दिलेत, पण माझ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर ती कुठल्या पुस्तकात आहेत ह्यापासून सुरुवात होते ग. हे सगळं फार कठीण आहे माझ्यासाठी, खूप कठीण आहे. हे बघ, तू अपसेट होऊ नकोस. मी त्या उल्काला गाठलंय, ती आपल्याला भेटायला पण तयार आहे, त्यामुळे तू तुला योग्य वाटेल असाच निर्णय घे. आणि तुझा जो काही निर्णय असेल त्याच्यात मी आहे तुझ्या बरोबर, अँड यू नो दॅट. ओके बेबी, बाय. माझ्या फायद्याचं काहीतरी काम आहे असं म्हणाला होतात तुम्ही. काम जसं तुझ्या फायद्याचं आहे तसं आमच्याही फायद्याचं आहे. पण त्याआधी मी तुला एका गोष्टीबद्दल सावध करू इच्छिते. सांगा. गेली 5 वर्ष तुझ्या भिंगारे वकिलांकडे काम करतेस, त्यांच्या आणि तुझ्यामध्ये काय रिलेशन आहे हे आम्हाला सगळं कळलंय. बरं मग म्हणजे हे संबंध अनैतिक आहेत. तुझ्यासारखी एक लग्न झालेली मूल असलेली स्त्री असे संबंध ठेवते, बरोबर आहे? एक मिनिट, काय नैतिक काय अनैतिक, मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे, नाही का? पण तुमच्या नवऱ्याला जर ही गोष्ट कळली तर प्रश्न गहन बनू शकतो. अच्छा, तुम्ही दोघी कोणत्या उद्देशाने मला हा सावधानतेचा इशारा देताय? मला वाटतं तुम्ही मला ब्लॅकमेल करताय. माझ्या आणि ॲडव्होकेट भिंगारेंच्या अनैतिक संबंधांची गोष्ट जर तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या कानावर घालायची असेल तर अवश्य घाला, मला काही फरक पडत नाही. ॲक्च्युली सॉरी, मे बी काही गैरसमज झाला असेल. हां, खरं तर गरज आम्हालाच आहे. हा आमच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. माफ करा, पण एका मर्यादेपलीकडे जाऊन मी तुम्हाला कोणतीही मदत नाही करू शकत, कारण ॲडव्होकेट भिंगारेंसोबत अनैतिक संबंध ठेवणं हा माझ्या नवऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वाचा? हो. गेली 5 वर्ष अर्धांगवायूने लुळा होऊन पडलाय तो. त्याच्या उपचारांसाठी खर्च होणारा पाण्यासारखा पैसा भिंगारीकडूनच येतोय. समजा जो तुला तो पगार मिळतोय त्याच्या तिप्पट पगार तुला दिला, राहिलाय छान मस्त पॉश घर, आणि तुझ्या नवऱ्याच्या उपचारावर होणारा पूर्ण खर्च जर आम्ही केला तर? तसं असेल तर ह्या अनैतिक संबंधांची मला काहीच गरज नाहीये. पण तुम्ही माझा विश्वासघात करणार नाही ना? नाही. माझ्या भावना तर दुखवणार नाही ना? नाही. इट्स अ प्रॉमिस. ठीक आहे, काय काम होतं? बस सांगते.